शेतकऱ्यांची चिंता मितेर शेतात येणारच नाही तण, ही एक व्हिडिओ मी बनवली होती आणि ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा आता सध्या शेतकऱ्यांसमोर जर सगळ्यात मोठी काही अडचण असेल तर ती आहे शेतमजुरांची. ना त्यांना माणसं भेटतायत, ना लेडीज भेटतायत शेतात काम करायला. हे का नाही भेटत आहे त्याच्यासाठी भरपूर कारणं आहे. सरकार बऱ्याच ठिकाणी फुकट पैसा देत आहे, भरपूर रेशन देत आहे लोकांना, की जे बाकी विकून पण ते शेतमजूर पैसे करून घेतात, त्याच्यामुळे ते कामावर येत नाही. तर ही जी परिस्थिती ही दिवसेंदिवस वाढते, तर अशा परिस्थितीत एक पर्याय मी शेतकऱ्यांना सुचवला होता की बाबा तुम्ही जर अशी वीड मॅट, हिला वीड मॅट म्हणतात, ही वीड मॅट नर्सरी, पॉली हाऊस, ग्रीन हाऊसमध्ये आतापर्यंत वापरली जायची, किंवा जे कमर्शियल फार्मिंग करतात की बाबा ज्यांना त्यांचं प्रॉडक्ट एक्सपोर्टच करायचं आहे, किंवा त्यांना कोणाची तरी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, जसं कोणी 5-स्टार हॉटेलला काही माल पुरवतो आहे, तर त्या ठिकाणी ह्या मॅटचा उपयोग व्हायचा. तर आता आम्हीचं काय म्हणणं आहे की ही मॅट सर्वसामान्य शेतकऱ्यांनीसुद्धा वापरली पाहिजे, कारण ही मॅट जर तुम्ही शेतात टाकली ही अशा पद्धतीने खुल्या जागेवर तुमच्या, तर तिथे खाली सूर्यप्रकाश जात नाही आणि त्याच्यामुळे तिथे तणाची निर्मिती होत नाही, आणि तण जर येणार नाही तर ते काढण्यासाठीची जी काही मजुरी आहे ती वाचेल. आणि मी एक हिशोब पण लावून दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये की साधारणपणे 3 वर्षाचा ही मॅटचा आम्ही आयुष्य काय सांगतो आहे, 3 ते 5 वर्ष आपण मानू, कमीत कमी 3 वर्ष, 101% 3 वर्ष ही मॅट चालेल, कारण ही UV स्टॅबिलाइज आहे, चांगल्या व्हर्जिन प्लास्टिकची बनलेली आहे. आमच्याकडे डाटा आहे, आमच्याकडे माहिती आहे की ही जी वीड मॅट आहे ही पॉली हाऊस, ग्रीन हाऊसमध्ये 5-5, 6-6 वर्ष चालते, तर ओपन एन्व्हायरमेंटमध्ये कमीत कमी 3 वर्ष चालेल. तर साधारण 1 वर्षाला जेवढा खर्च येतो तुमचा तण काढण्याचा, तेवढ्या खर्चामध्ये तुम्ही 3 वर्ष ही मॅट वापरू शकतात. तर ह्याच व्हिडिओला भरपूर सारे शेतकऱ्यांनी भरपूर प्रश्न विचारले होते, काही त्यांच्या मनात शंका होत्या, तर आज मी त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे. आता मी याच्याबद्दल जास्ती माहिती देत नाही, कारण जसे जसे प्रश्न येतील तसे तसे याची माहिती तुम्हाला मी देत राहील. तर ही एक व्हिडिओ होती, ही आधी आपण प्ले करूया, त्याच्या खाली बघा इथे कमेंट आहे. तर ही एक पहिली कमेंट, आता मी रँडमली कमेंट घेतोय की याच्यामुळे जमिनीत बुरशी रोग वाढतो आणि जमीन भुसभुशीत पण राहत नाही, पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. बघा, बऱ्याच लोकांचा गैरसमज काय होतोय की ही मल्चिंग पेपरसारखी आहे, म्हणजे ना यातनं पाणी खाली जाणार आहे ही टाकल्यानंतर, ना यातनं हवा खाली जाणार आहे. नाही, ही मल्चिंग पेपर नाही आहे. मल्चिंग पेपर म्हणजे पूर्णपणे बंद करतो की बाबा काहीही खाली जाऊ देणार नाही हवा वगैरे. तर ही वीड मॅट आहे, तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं तर हे बघा, प्रयत्न करतो मी, दिसत आहे का बघा कॅमेरात. तर हे बघा, तुम्हाला स्ट्रक्चर दिसत असेल की ही पूर्णपणे बंद नाही आहे, जशी मल्चिंग पेपर असते ना तसं नाही आहे की बाबा म्हणजे हवा बिलकुलच खाली नाही जाऊ देणार किंवा पाणी बिलकुलच खाली नाही जाऊ देणार. तर याच्यातनं उरट याची जी पर्क्युलेशन क्वालिटी आहे त्याच्यावर मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की याच्यावर जर पाणी टाकलं तर ते खाली जास्ती प्रमाणात गेलं पाहिजे, उरट ते याच्यावर थांबलं नको पाहिजे. उलट आहे की याच्यावर जर पाणी थांबलं तर बुरशी येईल, आणि ते जर खाली निघून जात आहे जमिनीत तर मग बुरशी नाही येणार. हा झाला एक विषय. दुसरा विषय की हवा खेळती राहणार आहे, त्याच्यामुळे वापसा वगैरे तुम्हाला अडचण येणार नाही आहे, कारण मी आधीच सांगितलं की यातनं हवा पण खेळती राहणार आहे. जर पाणी यातनं खाली जातं आहे, तुम्ही जर ह्या व्हिडिओला लाईक चांगले दिले आणि ही व्हिडिओ जर व्हायरल केली तर मी एक प्रयोग करून दाखवेल की ही आथरेल आणि हिच्यावर पाणी टाकून दाखवेल, तर तुम्हाला प्रॅक्टिकली उत्तर भेटेल की काय आहे काय नाही आहे. पण त्याच्यासाठी लाईक करा व्हिडिओला. तर हवा खेळती राहते त्याच्यामुळे वापसा होत नाही. आता तिसरा विषय की सूर्यप्रकाश पूर्णपणे खाली नाही जाते, हे मान्य आहे मला, पण त्याची ऊब तर जमिनीत जातेच आहे. हा गरम झाल्यानंतर त्याची जी ऊब आहे ती खाली जाते, त्याच्यामुळे काहीही तिथे अडचण होणार नाही. आणि ही रियुजेबल आहे, तुम्ही असं नाही की एकदा टाकली की परत वापरता नाही येणार, हिला जेव्हा गरज आहे तेव्हा काढून घ्या, जेव्हा परत तुम्हाला टाकायची आहे तेव्हा परत टाकून द्या, काही तुम्हाला अडचण येणार नाही. पण तणामुळे जे ठीक आहे, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला फक्त तण काढण्याचा जो खर्च आहे त्याचं गणित लावलं
पण तणामुळे भरपूर दुसऱ्या अडचणी येतात, जसं की त्या तणावर रोग येतो जो तुमच्या पिकावर जातो, तुम्ही खतं टाकतात ते तुमच्या जमिनीत व्यवस्थित भेटत नाही, तण खाऊन घेतो पिकाला भेटत नाही, तर या सर्व्या प्रॉब्लेमपासून तुम्हाला सुटका होणार आहे याची. तर याचं उत्तर मी इथे दिलं. हे बघा, ही एक कमेंट होती की ह्या शेतकरींना ही पाहिजे होती, पण ठीक आहे, आमच्याकडे आता याची जास्ती बुकिंग असल्यामुळे एक आम्ही सांगतोय की 5-7 दिवसात आम्ही अवेलेबल करू. तर त्या शेतकरी दादांचं ते म्हणणं होतं की तुम्ही तुरंत अवेलेबल केलं पाहिजे. आमचं बोलणं झालं या शेतकरी दादांची, हे जळगावचे, त्यांना आम्ही सांगितलं की बाबा 4-5 दिवसात तुम्हाला आम्ही उपलब्ध झाले की फोन करू, तुम्ही याने घेऊन जा. तर तो विषय तिथे मिटला आहे. आता हा एक विषय, हा परत मल्चिंग पेपरसारखाच विषय आहे. वातावरण गरम झाल्यावर काळ्या रंगामुळे जमिनीमध्ये उष्णता वाढते, नंतर त्या होलद्वारे बाहेर पडते आणि झाड जळते. खूप मोठा अनुभव आहे, कारण आमच्याकडून मल्चिंग उलटं आथरल्या गेल्यामुळे काळ्या रंगाकडून एक एकरचा टमाट्याचा प्लॉट जडाला. बरोबर आहे, शेतकरी भावांचं काही चुकलेलं नाही आहे, फक्त चुकी काय होते की ते याला मल्चिंग समजतात. हा मल्चिंग पेपर नाही आहे. मल्चिंग पेपरमध्ये ना हवा आतबाहेर जाऊ शकते, ना कुठल्याही प्रकारचं तुमचे जे पाणी आहे ते आतबाहेर जाऊ शकतं. हे वीड मॅट आहे, याच्यातनं हवा पण खेळती राहणार आहे, याच्यातनं पाणी पण खेळतं राहणार आहे. आणि त्याचाच अर्थ काय की खाली जर हीट जास्ती तयार झाली तर हा काळा रंग असल्यामुळे हा हीट दोघी बाजूने ओढणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की काळा रंग हा वरतून पण हीट ओढणार आहे आणि जमिनीतली पण हीट ओढणार आहे. मग आता ज्यावेळेस जी हीट जास्ती असेल ती हा ओढेल, म्हणजे समजा वरचं वातावरण तुमचं थंड आहे आणि जमिनीत हीट जास्ती झाली तर आवरण ओढून घेईल, तिथे ठेवणार नाही, त्याच्यामुळे तुमच्या पिकाला नुकसान होणार नाही. आणि ह्याच ॲबिलिटीमुळे मल्चिंग पेपरला सुद्धा काळा रंग दिलेला असतो. पण शेतकरी दादांचं बिलकुल बरोबर आहे, पण तिच्यात एक गोष्ट ते विसरतायत की मल्चिंग पेपरची पर्क्युलेशन 0 असते आणि याची पर्क्युलेशन खूप जास्ती आहे. याच्यातनं हवा खेळती राहणार आहे, मल्चिंग पेपरमध्ये हवा खेळती राहणार नाही आहे. तर बहुतेक ह्याही शेतकरीदारांना इथे उत्तर भेटेल. ह्या आता हा बघा, 8-10 वर्ष टिकेल अशी मल्चिंग बनवा. अहो, एवढी मोठी मल्चिंग बनवू शकत नाही कोणी, आणि ती बनवली तर खूप महाग जाईल. प्लस मल्चिंगचं ते प्रॉब्लेम आहे की जे आपण वर वाचले की हवा खेळती राहत नाही, त्याच्यामुळे तिथे खाली बुरशी तयार होईल, किंवा पावसाच्या दिवसांमध्ये पाणी खाली जाणार नाही, त्याच्यामुळे तुमच्या शेतात पाणी तुंबेल, तर तोच प्रॉब्लेम इथे सुटणार आहे. ठीक आहे, ही 8-10 वर्ष नाही टिकणार, पण 3-5 वर्ष तर आम्ही सांगतोय. तर 3-5 वर्ष तुम्ही हिचा वापर करू शकता. यातनं पाऊस जरी पडला तर सर्व पाणी जमिनीत निघून जाणार आहे, त्याच्यामुळे तणापासून तर सुटका होईल, पण मल्चिंग पेपरचे जे दुष्परिणाम आहे ते नाही होणार. हां, आता इथे हाई गैरसमज करू नये शेतकऱ्यांनी की बाबा हिचा मल्चिंग सारखा उपयोग करता येईल का. बघा, काही पिकं असे, म्हणजे समजा तुम्ही जर भाजीपाला लावला आहे, आंबा लावला आहे, तर त्याला आम्ही म्हणू की उदाहरणार्थ आंबा लावला आहे, तर आंब्याला तुम्ही मल्चिंग पेपर आथरत नाही, तर तिथे याचा मल्चिंग सारखा उपयोग करा की बाबा झाडाच्या आजूबाजूला तण येणारच नाही. पण समजा तुम्ही टरबूज लावताय, मिरची लावताय, की त्याला प्रॉपर मल्चिंगचीच गरज असते, मग त्याला तुम्ही मल्चिंग लावा. आता मधली जी जागा राहील मल्चिंग लावल्यानंतर तिथे याचा उपयोग करा. तर मल्चिंग नाही हा वीड मॅट आहे. आता हे बघा सर, जमिनीत पावसाचं पाणी कसं शिरणार आहे? अहो, ते ज्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये हा जो प्रश्न आहे त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की आम्ही याचं पर्क्युलेशन मोजलेलं आहे, 18 लिटर पर सेकंड पर स्क्वेअर मीटर एवढं आम्ही मोजलेलं आहे. आम्ही 15 सांगतो, आम्ही वादा काय करतो 15 लिटरचा. जर पाऊस पडलं आणि त्यातनं जर एका सेकंदाला एका स्क्वेअर मीटरमधून 15 लिटर पाणी निघून जाणार आहे तर पाणी कसं जमेल? हीच गोष्ट तर त्या व्हिडिओमध्ये पण सांगितली आहे. आता हा एक बघा, तणामुळे सुपीकता वाढते, तणामुळे इतर जीवजंतू जगतात, तणामुळे जीवन साखळी चालते. बघा, बरेच मुद्दे असे असतात की तिच्यावर डिबेट होऊ शकते, वादविवाद होऊ शकतो. काही त्या मुद्द्याच्या काही गोष्टी चांगल्या आहेत, काही वाईट आहे, तर ठीक आहे. म्हणजे ह्या शेतकरी दादांना जर ते मॅनेजेबल आहे, यांना जर त्या मजुरांमुळे किंवा त्या खर्चांमुळे प्रॉब्लेम नाही आहे, तर तुम्ही करा शेती, तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही आहे. आम्ही मोस्टली त्या शेतकऱ्यांसाठी हे सजेस्ट करतोय की जे कंटारले, ज्यांच्याकडे माणसं भेटत नाही आहे, किंवा आता तुम्ही जर भाजीपाला पीक घेत असाल तर साधारणपणे
चार महिन्याचं पीक असतं, चार महिन्याचे 16 हप्ते, आणि प्रत्येक हप्त्यात जर तुम्ही तण काढणार असाल तर त्याचा खर्च 5,000 रुपये कुठे गेला नाही, म्हणजे 5 गुणिले 16 म्हणजे एवढा मोठा पैसा तुम्ही तण काढण्यासाठी देतायत, मग त्याच्यापेक्षा तर हे टाकलेलं पुरेल. आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की ज्याला क्वालिटी मेंटेन करायची आहे, ज्याला अधिकचं उत्पन्न घ्यायचं आहे, बघा यूट्यूबवर तुम्ही भरपूर व्हिडिओ बघतात की भेंडे लावले 1,00,000 रुपयाचा नफा, पपईतनं 1,00,000 रुपयाचा नफा, ड्रॅगन फ्रूटमधून 1,00,000 रुपयाचा नफा, तर त्या सर्व व्हिडिओ खऱ्या आहे, काही म्हणणं नाही आहे. पण त्याच्या मागे जर तुम्ही विचार केला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की त्या शेतकरी बंधूंनी काहीतरी वेगळं केलं, त्यांनी नॉलेज घेतलं, त्यांनी अशाच साधनांचा म्हणजे आता याबाबतीत हा वीड मॅटे कुठे याचं मल्चिंग पेपर असेल, कुठे काही स्प्रे असतील, कुठे काही बियाणं असेल, कुठे त्यांनी पॉलीहाऊसमध्ये ते डेव्हलप केलेलं असेल. पण सांगायचं तात्पर्य काय की तुम्हाला जर क्वालिटी मेंटेन करायची आहे, तुम्हाला जर अधिकचं उत्पादन घ्यायचं आहे, तर तुम्हाला अशा साधनांचा उपयोग करावाच लागेल. हे बघा, हा प्रश्न पण तसाच आहे, पावसाचे पाणी कुठे जाणार, जमिनीवर सूर्यकिरण पडणार नाही, त्याचे पण नियोजन सांगावे. अहो मी तर सांगितलं पाऊस पडला तर तो खाली जिरावून जाणार आहे, तर तो प्रश्न तिथे संपला. आता सूर्यकिरण बघा, साधारणपणे समजा भाजीपाल्यासाठी तुम्ही याचा उपयोग करताय, तर 4 महिन्याची तुमची सायकल आहे, ते झाल्यानंतर तुम्ही असंही शेत परत नव्याने तयार करतात, तर ही रियुजेबल आहे, तुम्ही याला काढून घ्या. तुमचं शेतीत जे काही आहे अल्टापल्टी मातीची किंवा वखरणी रोटावेटर मारणं ते कामं करा, परत पुढच्या पिकाच्या आधी याला टाका, म्हणजे तुमचा जमिनीतला जो काही सूर्यकिरणामुळे फायदा आहे त्याचं नुकसान नाही झालं. आता राहिलं की समजा तुम्ही हॉर्टिकल्चर करता, म्हणजे पेरू आंबा अशा मोठ्या पिकांकरता याचा उपयोग करतायत, तर त्याला आम्ही कसं सुचवलं आहे की त्याला 2 झाडांमधलं अंतर जास्ती असतं. तिथे प्रॉब्लेम काय असतो की मध्ये 10-10, 20-20 फूट अंतर असल्यामुळे तुम्ही मोठ्या यंत्राच्या साह्याने, जसं ट्रॅक्टरच्या साह्याने, रोटावेटरच्या साह्याने मधलं शेत मेंटेन करत असतात. प्रॉब्लेम येतो झाडाच्या खोडापाशी की तिथे इतकं बारीक काम होत नाही या मोठ्या मशीनने, तर तिथे याचा तसा उपयोग करा. तर बघा, भरपूर प्रश्नांचे मी उत्तरं दिले. हे सोडून जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा, मी त्याचं उत्तर देईल. जर तुम्हाला हे विडमॅट पाहिजे असेल तर आमचं जे इंजिनियर आहेत ते सकाळी, किंवा याच्याबद्दल काहीही डाऊट असेल तर आमचे इंजिनियर सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असतात. त्यांचे नंबर मी इथे दिलेले, तुम्ही त्यांना कॉल करू शकतात. आणि जर ह्या विडमॅटचे प्रॅक्टिकल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा. धन्यवाद.